लग्न म्हटलं की स्वागत समारंभ आलाच. मात्र या सर्व परंपरेला फाटा देत सावली येथील दुधे कुटुंबियांनी सावली येथे नव्याने स्थापन झालेल्या महात्मा फुले वाचनालयाला 50,000 पुस्तके देऊन नवा सामाजिक उपक्रम केला आहे. सावली येथे पंचायत समितीचे माजी सभापती मोतीलाल दुधे यांचे चिरंजीव नीलिम हा याच वर्षी MPSC परीक्षा उत्तीर्ण होत तो कर सहाय्यक या पदावर मुंबई येथे नोकरीवर लागला. त्याचे गडचिरोली येथे अश्विनीसोबत मंगलपरिणय संपन्न पार पडले. नीलिमने लग्नात पत्रिका छापली नाही आणि साधा पाम्पलेट काढून त्याने सर्वांना कार्यक्रमाला बोलवले. मात्र त्यात स्वागत समारंभ नाही तर पुस्तक वाटप सोहळा असल्याचे दिसले. नीलिमचे सामाजिक कार्य पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. सावली शहरातील अनेक विद्यार्थी जे अजूनही स्पर्धा परीक्षेपासून दूर आहे त्यांना याचा लाभ व्हावा, त्यांच्यात परीक्षेसाठी जिद्द निर्माण व्हावी व ज्यांना पुस्तके नाही म्हणून आपण त्यांना ही पुस्तके दिली, असे यावेळी नीलिम व अश्विनी यांनी सांगितले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, नगराध्यक्ष विलास यासलवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून नीलिमच्या कार्याचे कौतुक करत त्याला आशीर्वाद दिला. काल आमच्या अश्विनी आणि माझा दोघांचा मंगलपरिणय संपन्न झाला, तर त्या मंगलपरिणयानिमित्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेतून मी या सावली येथील क्रांतिज्योती वाचनालयाला पुस्तकात दान देण्याचा संकल्प केला होता आणि तो काल आमच्या मंगलपरिणयानिमित्त आज आम्ही तो पूर्ण केलेला आहे. आपण कुठंतरी शासकीय नोकरीत काम करत असताना समाजाचं काहीतरी ऋण आहे आपल्यावरती. आपण आज जे काही आहोत ते समाजाचं कुठंतरी आपल्याला हातभार लागलेला आहे, त्याची परतफेड तर कदापिही करता येणार नाही, पण हा एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून आम्ही दोघांनी मिळून केलेला आहे आणि समोरही असाच प्रयत्न आमच्या हातून घडत राहील एवढी. ओके, यांनी केलेल्या कार्याला नेहमी माझं सहकार्य राहील आणि नेहमी मी सहकार्य देणार. आज आपल्या तालुक्यातला एक विद्यार्थी आज MPSC एक्झाम क्रॅक केलेला आहे. खऱ्या अर्थाने आधीचा जो सोहळा होत आहे सगळ्या पालकांना वाटतो, आपल्या वडिलांना वाटतो की बाबा आपला एकुलता एक मुलगा आहे आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे आणि तोही चांगल्या पदावर आहे तर आपण चांगल्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणात रिसेप्शन केलं पाहिजे. एक हौस असते पण ह्या सगळ्या गोष्टी आणि बाजूला सारून गावात कुठेतरी आपल्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ झाली पाहिजे, वाचनाची ओढ झाली पाहिजे आणि स्पर्धे परीक्षेचे पुस्तकं मिळाले पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी या सगळ्या एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम इथं घडवून आणलेला आहे.